इंद्रियाने मान्य केलेल्या सिद्धांतांचे व शिस्तीचे यथायोग्य पालन करीत ते चांगला व विश्वासू प्रतिपादक असावे आणि या धर्मप्रांतातील प्रेसबिटर व ख्रिस्त मंडळीतील भक्तजनांना लायक असा आध्यात्मिक पिता ठरावे यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन असेही मी वचन देतो. त्याचप्रमाणे चर्च ऑफ गॉड इंडियाची घटना आणि या धर्मप्रांताची घटना पाळणे माझ्यावर बंधनकारक आहे हे मी मान्य करतो. हे सर्व करण्यासाठी प्रभू मला सहाय्य करो. आज बिशप राईट रेव्हरन अँड्र्यू राठोड यांच्यावरती सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कारण पुणे डायसिस हा फार चांगल्या तऱ्हेचा डायसिस आहे. पुणे डायसिसमध्ये लीडरशिप भरपूर आहे, आर्थिक बळ भरपूर आहे आणि अशा रीतीनं एकजुटीने काम करणं पुढे आणण्यासाठी कुणीतरी तरुण मराठी नेता असावा अशा दृष्टीनं अँड्र्यू राठोड यांची निवड जेव्हा झाली तेव्हा सर्वांना फार आनंद झाला. परमेश्वर जर अनुकूल असेल तर प्रतिकूल कोण. मी आमच्या मंडळाच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. मी माझ्या मंडळीतर्फे, माझ्या कार्यकर्तीतर्फे आणि वैयक्तिक की त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आय अँड माय फॅमिली अलॉंग विथ my pastor Reverend Cornelius and the members of the Methodist English Church Kirky greet you Bishop sir and your family and your dear ones and we say we are proud of you. Dr. Haldi was a very good friend of mine. His son-in-law has now become a bishop and I wish him all that best in administering to his work. On behalf of Methodist Church in India Pune district, I would like to seek God's richest blessings upon him and his family and may God use him mightily in the area of Pune district through CNI district. May God bless him. आम्ही ख्राइस्ट चर्चच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहोत. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की देवाने हे महान सेवा त्यांना दिलेली असताना परमेश्वराची कृपा, परमेश्वराचं सान्निध्य त्यांच्याबरोबर असावं आणि ज्या ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या ठिकाणी परमेश्वराचे आशीर्वाद मंडळांना प्राप्त होतील. आमच्याबरोबरचा जो आमचा भाऊ आहे तो आज एवढ्या मोठ्या पदावर गेला म्हणून खरोखर प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. वी विश हिम ऑल द बेस्ट अँड ऑल गॉड्स ब्लेसिंग्स, गॉड्स गायडन्स एज ही हॅज टेकन द हायर रेस्पॉन्सिबिलिटी एज अ बिशप ऑफ पुणे. हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत की त्यांची पुणे धर्म प्रांताची जे बिशप पदाची जी सेवा आहे ती सेवा परमेश्वर इथून पुढे आशीर्वादित करो. परमेश्वर त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये आशीर्वाद देवो आणि त्यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांना सहाय्य करो. आमच्या रेंजेस ख्रिश्चन यूथ असोसिएशन याचं एक घोषवाक्य होतं, ब्रीदवाक्य आहे की उपदेशक याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन हे तरुणा तू आपल्या तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. परमेश्वराला स्मरल्यानंतर परमेश्वर कुठल्या पदावर तो घेऊन जातो याची प्रचिती आज आम्हाला आमचे बंधू की जे राईट रेव्हरंट झालेले आहेत त्यांच्या त्या नियुक्तीच्या द्वारे आम्हाला समजून येतं. बिशप अँड्र्यू राठोड यांचा जन्म 5 सप्टेंबर 1956 रोजी पुण्यात झाला. वडील रेव्हरंट बचिराज नागोजी राठोड आणि आई दबोरा या दाम्पत्याच्या 5 मुली आणि अँड्र्यू असा हा ख्रिस्ती विश्वासात रुजलेला परिवार. वडील रेव्हरंट बचिराज हे मिशनरी शाळेत शिक्षक होते तर आई प्राथमिक शिक्षिका. पुढे वडील पालक झाले. 4 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चेसमधून त्यांनी पालकीय सेवा केली, विशेषतः सेंट मेरीज चर्च खडकी इथं जवळजवळ 12 वर्ष त्यांनी सेवा केली. त्यांच्या संस्कारातच अँड्र्यूची वाढ होत गेली. अँड्र्यू राठोड यांचं प्राथमिक शिक्षण सेंट एडवर्ड पुणे
आणि कोल्हापूर तसंच हायस्कूल शिक्षण सेंट जॉन या शाळेत झालं. पुढे वाडिया कॉलेजमधून आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी भूगर्भशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पवई इथल्या IIT या संस्थेतून एरियल फोटोग्राफी आणि भूगर्भशास्त्रसंबंधी धातूविषयी विशेष संशोधनपर प्रशिक्षण घेतलं. महाराष्ट्र शासनाच्या भूगर्भ कार्यालयात 1982 ते 1996 या काळात त्यांनी नोकरीही केली. पुढे बेंगलोर इथल्या UTC मधून BD चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर सेंट मेरी चर्च पुणे या ठिकाणी आचार्यपदी ते रुजू झाले. दरम्यान नगर रोडवरील ज्ञानपीठ विद्यापीठातून MTHचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. UTC पुणेमध्ये काही काळ प्राचार्य म्हणून काम केलं. नंतर सेंट पॉल चर्च या ठिकाणी आचार्य म्हणून काम केलं. या चर्चच्या सेवेत असतानाच दिनांक 5 ऑगस्ट 2012 रोजी दिल्ली इथं पुणे धर्मप्रांताचे बिशप म्हणून त्यांची बहुमतानं निवड करण्यात आली. अर्थात या वाटचालीची सुरुवात त्यांच्याही न कळत त्यांच्या तरुण वयापासून विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्तानं झालेली होती. ज्यावेळेस आम्ही 1972 3 नंबर बंगला या ठिकाणी आमच्या घरामध्ये एक बायबल क्लब सुरू केला, म्हणजे पवित्र शास्त्र अभ्यास सुरू केला, त्यावेळेस अँड्रू राठोड, सरिता महाजन आणि विजय जोगळेकर यांनी येऊन यूथ फॉर क्राइस्ट हे एक बायबल पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचं माध्यमिक सुरू केलं आणि ही संस्था सुरू केली. त्यावेळेस खरोखर त्या यूथ फॉर क्राइस्टच्या सेवेमध्ये त्यांनी बरेचदा आम्हाला बायबलद्वारे पवित्र शास्त्राद्वारे खूप चांगला अभ्यास शिकवला आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. 1978-1979 दरम्यान सुधीर हिवाळे अंकल आमचे मेन होते आणि त्यांनी त्या ठिकाणी आमचं संडे स्कूल सुरू केलं आणि मला एकच सांगावंसं वाटतं अँड्रू दादाविषयी की ज्यावेळेस ते आम्हाला संडे स्कूल शिकवायला येत होते त्यावेळेस ते नेहमी लेकरांना प्रोत्साहन द्यायचे, गरीब विद्यार्थ्यांना तर ते नेहमी मार्गदर्शन करायचे. जसं 12 शिष्य होते त्यातला जो आंद्रिया त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की तो सज्जन होता, मितभाषी होता आणि चारित्र हेच त्याचं सामर्थ्य होतं. आणि जे बिशप साहेब आहेत त्यांचं नावही त्यांच्या आईवडिलांनी अँड्रू ठेवलं आणि मला वाटतं त्यांचं चारित्र्य हेच त्यांच्या पुढील कार्यासाठी मोठं सामर्थ्य आहे. मला आठवतं मी ज्यावेळेस पुणे विद्यापीठामध्ये MA भूगोल विषयामध्ये करत होते त्याच वेळेला अँड्रू हा MSc जिओलॉजी या विषयामध्ये करत होता. युनिव्हर्सिटीमध्ये असताना देखील तो सतत लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत असायचा. अतिशय शांत असं त्याचं व्यक्तिमत्व, तो अत्यंत अभ्यासू होता. 1979 त्यांचा आणि माझा परिचय यूथ फॉर क्राइस्ट यातर्फे झाला. विशेष सांगायचं म्हणजे की आम्ही दोघेही खडकीवरून पुण्याला सायकलवर जायचो आणि सायकलवर परत यायचो. त्यांचा स्वभाव म्हणजे कमीत कमी बोलणं, शांत स्वभाव, मनमिळवू स्वभाव आणि अशाच दृष्टीने रेंजिल ख्रिश्चन यूथ असोसिएशनतर्फे आम्ही एकत्र येत असू. या तरुणाविषयी सांगायचं म्हणजे की जेव्हापासून त्याच्याशी आमच्या ग्रुपचा संबंध आला तेव्हापासून आगळे वेगळेपणा आम्हाला त्याच्यामध्ये दिसून आला. विशेषतः 1976 आमचा जो रेंजिल मैदानावर नाताळनिमित्त कार्यक्रम व्हायचा त्या कार्यक्रमात यूथ फॉर क्राइस्ट ह्या ग्रुपतर्फे तो त्या गाण्याच्या टीमबरोबर तो आला होता. तो पहिला प्रसंग अँड्रू राठोड या तरुणांशी आमच्या ग्रुपशी आला. आणि 1977 सेंट मेरी चर्च खडकी या ठिकाणी त्याचे वडील पालक म्हणून आले आणि आम्ही मी स्वतः या ठिकाणी जवळच शेषाना बिल्डिंग म्हणून आहे त्या ठिकाणी राहत होतो. त्यामुळं आमचा आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आला आणि मी त्या ग्रुपचा एक संस्थापक सदस्य असल्या कारणाने मी या तरुणाला विनंती केली की आपणसुद्धा आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि प्रोत्साहन द्यावं. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जे काही वेगवेगळे उपक्रम होते जवळजवळ या विशेषतः 70 आम्ही केवळ नाताळाचाच कार्यक्रम नाही तर वर्षभरामध्ये
विद्यार्थ्यांसाठी तसंच जे वेगवेगळ्या चर्चचे जे तरुण मंडळ आहेत यांच्यासाठीसुद्धा वेगवेगळे प्रकल्प असे राबवले, व्यक्तिमत्व विकास किंवा जे वेगवेगळ्या परीक्षेत मुलं पास व्हायचे त्यांचा सत्कार, तसंच समाजासाठी आम्ही रक्तदान शिबिर किंवा काही चिकित्सक मेडिकल चिकित्सकचे जे शिबिर असायचं ते आम्ही आयोजित असं केलं होतं. आणि आमचा महत्त्वाचा जर कोणता प्रकल्प होता तो म्हणजे संस्कार शिबिर. आणि हे वेगवेगळे प्रकल्पामध्ये अँड्रू राठोड आणि त्यांची पत्नी विजया ताई हे दोघेही आमच्या ग्रुपमधले प्रमुख असे कार्यकर्ते. विजया ताईची विषयी सांगायचं म्हणजे की ती एक आमच्या ग्रुपमधली बॉर्न अँड बॉटअप अशी एक तरुणी होती. तिची आईसुद्धा आमच्या मंडळाची संस्थापक सदस्य होत्या आणि त्या एक धाडसी प्रवृत्तीच्या. आणि मला असं वाटतं की जर त्यांचं लवकर लग्न झालं नसतं, कारण वयाच्या 21व्या वर्षी बिशप साहेबांचे त्यांचं लग्न झालं ह्या चर्चमध्ये, सेंट मेरी चर्च खडकी या ठिकाणी, त्या जर झाल्या नसत्या तर त्या आज एक हवाई दलातल्या एक अधिकारी किंवा IPS अधिकारी म्हणून त्या कार्यरत असत्या. आज विजयाताई देना बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बिशप साहेब, विजयाताई, त्यांचा मुलगा आणि मुलगी असा हा बिशप अँड्र्यू राठोड यांचा आशीर्वादित परिवार प्रभूसेवेत कार्यरत आहे. जनसामान्यांच्या बिशप अँड्र्यू राठोड यांच्याकडून आज अनेक अपेक्षा आहेत. मे द गॉड लीड हिम अँड यूज हिम फॉर हिस मिनिस्ट्री टू प्रिपेअर हिस फ्लॉक फॉर द सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट. आमचा पूर्ण विश्वास आहे आज ते बिशप या नात्याने आमच्यासाठी योग्य असं कार्य करतील आणि आम्हाला चांगल्या गोष्टी त्यांच्याद्वारे चांगले कार्य आमच्यासाठी करतील. आणि खरोखर आमच्या सर्व बहिणींना भावांना योग्य अशा कार्यामध्ये ते निवडतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. अँड्रू दादा इथून पुढे खूप चांगलं कार्य करतील आणि आमच्या YFC मध्ये देखील लक्ष घालून आमच्या प्रत्येक चर्च कमिटी प्रत्येक महिला मंडळामध्ये दोघंही उभयता आमचं सहकार्य करतील. ही सदीच्या अनेक लोकांना की जसे पास्टर जे पालक लोक वर्ग वगैरे आहे अशा वर्गांना देखील त्यांनी अधिक प्राधान्य द्यावं. आणि विशेषतः ज्यांची ज्या काही योजना आहेत की पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 14 तालुके आहेत आणि जर या 14 तालुक्यांमध्ये त्यांनी जर CNI च्या या पुणे जिल्ह्याच्या मार्फत जर सेवा कार्य सुरू केलं तर अधिक अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. अँड्रू साहेबांचं जे वागणं आहे सर्व काही त्यांचं अनुकरण आहे जे ख्रिस्ताच्या द्वारे आहे आणि त्यांना जे काही मिळालेलं आहे ते सर्व काही ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं आहे. आणि आमची सर्वांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आजच्या या काळामध्ये बिशप या पदावर असताना जे काही त्यांना परमेश्वराच्या प्रेरणेने चांगलं करता येईल किंवा जे काही लोकांच्या हितार्थ करता येईल असं त्यांनी करावं. ते पुणे धर्मप्रांताची सेवा प्रत्येक असणाऱ्या 44 ज्या मंडळे आहेत पुणे धर्मप्रांतात त्यांची सेवा ते यथयोग्य करतील. आज त्यांनी एकच करायचं आहे की आज सर्व जे काही त्यांच्या मंडळ्या त्यांच्या हातामध्ये आहेत त्यांच्या हाताखाली काम करत आहेत अशांना एक चांगला संदेश किंवा चांगलं धोरण त्यांच्यामध्ये असावं, लोकांनी किंवा चर्चमध्ये चांगलं मंडळामध्ये चांगलं काम असावं आणि त्या रीतीने लोकांच्या मंडळींची वाढ चांगली व्हावी, आत्मिक रीतीने वाढ व्हावी असं त्यांनी लोकांना सांगावं असं माझी एक इच्छा आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे आमची की येणाऱ्या वर्षामध्ये अनेक नवीन प्रोजेक्ट त्यांनी घ्यावं हातामध्ये आणि जे ख्रिश्चन जे समाज आहेत त्यांच्यामध्ये जे अडीअडचणी आहेत त्यांनी सोडवा. त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की मंडळीतील जे अंतर्गत प्रश्न आहेत, अंतर्गत ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांनी जाणून घ्यावा आणि त्यांच्यावर योग्य ते त्यांनी निर्णय द्यावा आणि योग्य ते मार्गदर्शन करावं ही अपेक्षा आमची आहे. त्याचप्रमाणे पालक या दृष्टिकोनातून आमची देखील त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की पालकांना त्यांनी समजून घ्यावं, पालकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा त्यांनी योग्य रीतीने पूर्ण कराव्यात आणि योग्य रीतीने पालकांना त्यांनी चालवावं आणि मार्गदर्शन करावं. आमच्या चर्चच्या वतीने एक पास्टर या नात्याने मी त्यांचं प्रभू येशूमध्ये स्वागत करतो व हीच अपेक्षा पकडतो
की अँड्रू दादाच्या द्वारे या पुण्यामध्ये अनेक चांगल्या मंडळ्या तयार व्हाव्यात. TNI एम जे आहे युनिटी विटनेस आणि सर्व्हिस या तीन मुद्द्यावर जरा तुम्ही जास्ती भर द्या म्हणून युनिटीवरच आपण जोर द्यावा आणि विटनेस म्हटलं तुम्ही पाळक आहात तो माहितीच आहे सर्व पाळक लोकांना करू काय आणि सर्व्हिस या दृष्टीनं आपण हे सर्व कार्य करावं. या आणि अशा अनेक अपेक्षांचं ओझं घेऊन बिशप अँड्र्यू राठोड यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची मंडळी विश्वासात संघटित होवो, अधिक वाढो आणि त्यातून ख्रिस्ताचा गौरव होवो हीच सदिच्छा.